दयाळू बापाची गोष्ट। एक दिवस येशू खूप साऱ्या लोकायले शिकवण देत होता, जे त्याचं ऐकण्यासाठी जमले होते। त्यामध्ये कर वसुली करणारे आणि दुसरे लोक पण होते, ज्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन नाही केले होते। काही धार्मिक पुढाऱ्यानं त्याले की येशू त्या लोकांसोबत एक दोस्तासारखा गोष्ट करत आहे, म्हणून त्यानं एकमेकाईले म्हणणे सुरू केले की तो गलत करत आहे। येशूने त्याले गोष्ट करताना पाहिले, म्हणून त्यानं त्याले हे गोष्ट सांगितली। एक माणूस होता ज्याचे दोन पोरं होते। लहान पोराने आपल्या बापाले म्हटलं, हे बाबा मले मायाला हिस्सा पाहिजे। तेव्हा बापाने आपल्या दोन पोरांसाठी संपत्ती मधून वाटण्या केल्या, आणि मग लहान पोरगा आपली सगळी मालमत्ता एकत्र करून दूर देशी चालला गेला, आणि वाईट मार्गाने ते सगळी संपत्ती गमावून टाकली। याच्यानंतर जती लहान पोरगा होता, त्या देशात खूप मोठा दुष्काळ पडला, आणि त्याच्यापाशी जेवण करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, म्हणून त्याले डुकरं चारण्याचे काम भेटले। आणि तो एवढा दुखी आणि उपाशी होता की त्याले डुकराचे जेवण खायची पण इच्छा व्हायची। शेवटी तो लहान पोरगा स्वतःले म्हणतो, मी काय करत आहे, माया बापाच्या शेवकाईले खाण्यासाठी खूप सारं आहे, तरी पण मी अति उपाशी मरतो आहे। मी माया बापाच्या पाशी वापस जाईन आणि म्हणीन, बाबा मले तुमच्या सेवकाईपैकी एक सेवक बनण्यासाठी मले काम द्या, अशी विनंती करीन। मग त्या लहान पोराने आपल्या बापाच्या घरी वापस जायचा निश्चय केला, आणि तो घरी जायले निघाला। जेव्हा तो घराच्या पाशी आला, तेव्हा घराच्या काही अंतरावर त्याच्या बापाने त्याले पाहिले, तेव्हा त्याले त्याच्यावर दया आली। मग तो पळत त्याच्या पोराच्या इकडे गेला, आणि त्याले आपल्या मिठीत घेतले आणि त्याचे मुके घेतले। तेव्हा तो पोरगा बोलला, हे बाबा, मी देवाच्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केले आहे, मी तुमचा पोरगा म्हणण्याचा लायक पण नाही आहे। मग बापाने आपल्या एका सेवकाले म्हटलं, लवकर जाऊन चांगले कपडे घेऊन या आणि माया पोराले नेसवा, आणि त्याच्या बोटात अंगठी आणि पायात जोडे घाला, आणि सगळ्यात चांगले वासरू मारून मेजवानी तयार करा, आणि आपण सगळे आनंद साजरा करू, काऊन की माया पोरगा मेला होता पण आता जिवंत झाला आहे, तो हरपला होता पण आता सापडला आहे, म्हणून लोकांनं आनंदोत्सव सुरू केला। काही वेळाने मोठा पोरगा वावरातून घरी आला, तेव्हा त्याले संगीत आणि नृत्याचा आवाज ऐकू आला। तेव्हा त्याले आश्चर्य वाटले की हे काय होऊ राहिले। तेव्हा मोठ्या पोराले मालूम झाले की हा आनंदोत्सव यासाठी होत आहे की त्याचा लहान भाऊ घरी वापस आला आहे। तेव्हा तो खूप रागावला आणि घरात जात नव्हता। तेव्हा त्याच्या बापाने बाहेर येऊन त्याले पण या आनंद उत्सवात भाग घेण्यास सांगितले, पण त्याने मना केले। त्या मोठ्या पोराने आपल्या बापाले म्हटलं, एवढ्या वर्षापासून मी तुमच्यासाठी विश्वासूपणे काम करत आहे आणि कधीही तुमच्या गोष्टीचा नकार दिला नाही, तरी पण तुम्ही मले एक बकरी पण दिली नाही, याकरिता की मी माया दोस्ताच्या सोबत आनंद साजरा करू शकू। पण तुमच्या या पोराने सगळे धन वाईट कामात बर्बाद केले, आणि जेव्हा तो आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यात चांगल्या वासराले कापले। तेव्हा बापाने उत्तर दिले, हे माया पोरा, तू नेहमी माया सोबत आहेस, आणि जे काही माहे आहे ते सगळे तुयाले आहे, पण आपल्यासाठी आनंद करणे योग्य आहे, काऊन की तुया भाऊ मेला होता पण आता तो जिवंत झाला आहे, आणि तो हरपलेला होता आता सापडला आहे।